नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या स्टडी बाय यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, हा मॅथ्सचा फोर्थ लेक्चर आहे. मागच्या तीन लेक्चरमध्ये आपण तीन लेक्चरमध्ये तर बघितलेच असेल तुम्ही, तुम्हाला ते लेक्चर आय होप आवडलेच असतील. फर्स्ट लेक्चरमध्ये तर काय नाही, फक्त स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली. आपण सेकंडपासून आपण मेन पार्ट डिस्कस केलेला. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलेलं, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स आणि त्याचे प्रॉपर्टीज आणि डिटर्मिनंटचा पण आपण बघितलेले प्रॉपर्टीज काय. आपण तेच आता पुढं कंटिन्यू करूया, त्या प्रॉपर्टीजवर काही सम्स बघूया, मग आपण रँक पण डिस्कस करूया याच लेक्चरमध्ये. रँकवर सम्स पण घेऊया, रँकचं पूर्ण तुम्हाला काय ट्रिक मी सांगेल. आणि 3x3 पण डिटर्मिनंटची एक ट्रिक आहे, तुम्हाला ती माहीतच असेल, ते आपण डिस्कस करूया इथं. तर आपण इथं मागच्या लेक्चरला आपण इथं थांबलेलो, इथपर्यंतच बघितलेलं. तर एक ह्याच्यानंतर 3x3 एक डिटर्मिनंट आपण बघूया कसे काढतात. समजा हा क्वेश्चन आहे तुमचा, डिटर्मिनंट ऑफ 6 4 2 1 2 8 1 5 7 हा डिटर्मिनंट तुम्हाला काढायचा आहे. तर 3x3 तुम्हाला डिटर्मिनंट इझी आहे, म्हणजे ह्याचं हा ह्याचा मायनर पकडायचा आणि हे सगळं, ही कन्व्हेन्शनल मेथड आहे. ते एक न्यू रूल आहे, सारूस रूल, तुम्हाला हे सगळ्यांनाच माहीत असेल. सारूस मेथड काय नाही, इझी आहे. पण 3x3 डिटर्मिनंट आम्ही हीच रूल प्रिफर करायला, म्हणजे एक्झाममध्ये पण तुम्हाला हीच रूल प्रिफर करा. कारण की काय काय मोठे, आता ह्या केसमध्ये खूप मोठे नंबर्स आहे, तर तुमचं मल्टिप्लिकेशनमध्ये काही चुकी होईल. म्हणून हे सगळ्यात इझी आणि रिलायबल पण आहे, कुठल्या पण डिटर्मिनंटला ॲप्लिकेबल आहे. त्या रूलचं काय आहे, जो गिवन डिटर्मिनंट आहे, पहिला तुम्ही तो लिहा, 6 4 2 1 2 8 1 5 7. आता जे फर्स्ट कॉलम आहे आणि सेकंड कॉलम आहे, ते सेम टू सेम इथं लिहा. फर्स्ट कॉलम काय 6 4 2, सेकंड काय 1 2 1 - 2, ॲक्च्युली 1 - 2 8, तो मायनस येईल. तर ह्याचं काय, हा जो आता काय करू, हे तुम्ही असेंबल केलं, ह्याचं फर्स्ट कॉलम इथं लिहिलं. तर जे हे जे डायगनल एलिमेंट्स आहे ना, लेफ्टपासून चालू करायचं. हा डायगनल एलिमेंट एक आहे, हा एक डायगनल बनतो, हा एक डायगनल आहे, हे डाउनवर्ड आहे रो. आता नंतर हे जे ॲडिशन करायचे हे सगळ्यांचे मी सांगतो. मला डायगनल एलिमेंट आपण बघूया. हा एक अपवर्ड आणि हा एक अपवर्ड. आता जो हा डाउनवर्ड ॲरो आहे ना, पहिला हा लिहून घ्यायचा आपण, त्याचे ॲडिशन करूया. आता ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे, 6 कुठले एलिमेंट्स आहे, 6 - 2 7. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, 6 2 12 - 12 - 12 × 7 - 84. इथं मी करतो -84 प्लस ह्याचं 5 × 1 5 5 × 2 10 +10 प्लस 7 ॲक्च्युली 17 ॲक्च्युली नाही ना, हा 1 आहे, हा ॲरो आहे, सॉरी 7 वाटलं, 1 आहे हा, 1 4 8. म्हणजे तिघांचं मल्टिप्लिकेशन करा, किती होईल, 32. हे सगळ्यांचं झालं. आता मायनस हे जे अपवर्ड ॲरो आहे त्यांना मायनस करायचं. तर किती येईल, हे जे अपवर्ड ॲरोचे 2 2 - 2 × 1, म्हणजे -4 प्लस सेम जे लेफ्ट डाउनवर्ड ॲरोला होती तीच अपवर्ड ॲरोला, 8 5 6 8 5 40 46 240 +7 4 28 + 28. तर सगळ्यांचं तुम्ही कराल तर ह्याचं काय येईल, -42 आणि ह्याचं -264. मैदिकांचं डिटर्मिनंट काय येईल, -306. ही सारूस रूल आहे, एकदम इझी आहे. माझा डिटर्मिनंट काय येईल, -306. खूप इझी मेथड आहे, तुम्हाला यूज टू होऊन जाईल तुम्ही लवकर. एवढं काही हे नाही ह्याच्यात, तुम्हाला फक्त गिवन मॅट्रिक्स दिला असेल, त्याचे फर्स्ट आणि सेकंड कॉलम त्याच्या ह्याच्यानंतर लिहायचे आणि फक्त डायगनल एलिमेंट्स बघायचे, त्यांना ॲड करायचं, बस एवढंच आहे सारूस रूल. 3x3 डिटर्मिनंटला हीच मेथड तुम्ही प्रिफर केला, अजून कुठली करू नका. 4x4 पण एक मेथड आहे, ते आपण नंतर डिस्कस करूया. अजून एक सम बघूया आपण ह्याच्यावरच, ह्याच प्रॉपर्टीवर. ॲक्च्युली इथं करतो मी, छोटा सम आहे म्हणून मी इथंच तुम्हाला समजवतो. सम असा आहे की
डिटर्मिनेंट ऑफ ए, डिटर्मिनेंट ऑफ ए इक्वल टू 3 एंड डिटर्मिनेंट ऑफ बी इक्वल टू काय दिले 3 मग फाइंड काय करायला सांगितलं डिटर्मिनेंट ऑफ 3a बी काय नाही तुम्हाला प्रॉपर्टी लक्षातच असेल ही प्रॉपर्टी सेम इथंच आहे आणि ही एक प्रॉपर्टी इथं यूज होणार आहे दोन्ही प्रॉपर्टी इथं यूज होणार आहे हे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि यांचा ऑर्डर ऑर्डर तर नाही आहे फक्त एन ऑर्डर आहे एन इज इक्वल टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय दिलेलं नाही आहे ऑर्डर किती आहे ए आणि बीचे तर काय नाही इझी आहे सोल्युशनमध्ये काय करणार आपल्याला काय दिलं आहे ए इंटू बी आता डिटर्मिनंट ऑफ पहिलं तर ही ही प्रॉपर्टी लावा आता हे मी सिम्प्लिफाय जर केलं तर 3a 3 तर हा ॲज अ होल बघितलं तर 3n मग डिटर्मिनंट ऑफ ए बी राहील आपण सारूस रूल बघितलेलं मी ते क्वेश्चन लिहिलं आहे खूप छोटं आहे डिटर्मिनंट हे आपण पहिला सॉल्व करूया मग नंतर 4x4 मी डिटर्मिनंट तुम्हाला ट्रिक सांगतो आता डिटर्मिनंट ऑफ ए दिलं आहे 3 डिटर्मिनंट ऑफ बी दिलं आहे 3 आणि काय विचारलं आपल्याला व्हॉट इज डिटर्मिनंट ऑफ 3ab तर तुम्हाला हे दोन प्रॉपर्टी मी तुम्हाला लक्षातच तुम्ही मागच्या लेक्चर जर बघितलं आहे तुम्हाला हे तुम्ही नोटडाऊनच केले असेल पहिली काय प्रॉपर्टी डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअल डिटर्मिनंट आता मी इथं सॉल्युशनमध्ये काय लिहिलं आहे आता डिटर्मिनंट ऑफ 3ab मग पहिला तर ही प्रॉपर्टी लावा एला ए बी समजा मग 3n एन इज इक्वल टू ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ए बीची काय दिलेली नाही फक्त एन दिले मग इंटू डिटर्मिनंट ऑफ ए बी ही प्रॉपर्टी झाली आता ही प्रॉपर्टी रोलमध्ये येईल त्याच्यानंतर 3n इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बीला काय लिहू शकतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी माझा आन्सर काय 3n इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ॲक्च्युली ही 2 आहे ही मिस्टेक झाली थोडी तुम्ही चेंज करा तर 2 आहे हा डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए काय येईल 2 डिटर्मिनंट ऑफ बी काय 3 माझा आन्सर काय येईल 2 × 3n+1 तर समजा ऑर्डर किती पण असेल 3 ऑर्डर समजा ए आणि बीची 2 असेल कारण की डिटर्मिनंट तर स्क्वेअर मॅट्रिक्सच असेल 2x2 मग यांच्या जागी 2 टाका तुम्हाला ह्याचं आन्सर येईल हा खूप इझी क्वेश्चन होता एक आपण वेगळा क्वेश्चन पण बघूया पहिला 4x4 आपण ऑर्डर डिटर्मिनंट बघूया कसं काढता चला आपण पहिलं बघूया 4x4 आपण डिटर्मिनंट बघूया 4x4 डिटर्मिनंटमध्ये काय नाही तुम्हाला 4x4 डिटर्मिनंट काढायला ठीक आहे 4x4 ऑर्डरचं मी बोलणार होतो तुम्हाला हा 4x4 ऑर्डर आहे ह्याच्यात काही ट्रिक नाही आहे सारूस रूल ह्याच्यासाठी व्हॅलिड नाही फक्त 3x3साठीच व्हॅलिड आहे सारूस रूल ह्याच्यामध्ये काय आहे 4x4 मी एक प्रॉपर्टी तुम्हाला बोललेलो की डिटर्मिनंट डझंट चेंज बाय अप्लाइंग एलिमेंटरी रो अँड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हीच प्रॉपर्टी आपण ती इथं रोलमध्ये येईल आता पण असे रोज आणि कॉलम्स बघायचे ज्यात मॅक्सिमम झिरोज आहे नसेल तर करायचे आपण त्याला आता समजा हा जर रो आणि कॉलम बघितला तर ह्याच्यात दोनच झिरो आहे आपल्याला 3 0 तरी मॅक्स मिनिमम पाहिजे 3 0 असले तर एकच नंबरने आपण डायरेक्ट 3x1 × 2 आणि एक नंबर 1 पाहिजे तुम्हाला सांगतो ॲक्च्युली तुम्हाला स्टेप्सनी समजेल आता 4x4 ऑर्डरमध्ये मी सजेस्ट काय करेल तुम्हाला तुम्ही ऑल एलिमेंटरीने पण करू शकता नाही तर नॉर्मल मेथड पण आहे ते खूप लेंदी आहे पण मी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सजेस्ट करेल हा जो पहिला टर्म आहे हा वाला हा तुम्ही कसा पण 1 आणा इथं आता इथं तर नाही आहे 1 म्हणून आता समजा इथं काय पण असेल 2 1 हे नाही तर इथं कुठं 1 असेल ते इंटरचेंज करा तिथं आता ह्याचा तुम्ही डिटर्मिनंट काढतो आहे R2 इंटरचेंजेस टू R1 आता मी कॉलम इंटर रो इंटरचेंज केलं मग डिटर्मिनंटचे साईन नेगेटिव्ह होऊन जाईल मी तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं 1 0 3 0 0 1 2 3 सेम R3 आणि R4 सेमच राहील 2 3 0 1 आणि 3 0 1 2 आता ह्याचं मी इंटरचेंज केलं तिथं 1 आलं आता इथं 1 आलं मी बोललेलो फर्स्ट A11 कसा पण 1 आणायचा बाकी त्याचे खालचे जेवढे एलिमेंट्स आहे सगळे 0 करायचे हा तर 0 आहे आता हा 0 करायला काय करावं लागेल R3 चेंजेस टू R3 -2R1 आणि R4 चेंजेस टू R4
किती आहे, 3 R1। टू मायनस 2 R1 झालं तर ह्या 0 होऊन जाईल, आणि 3 हे तर तुम्हाला माहितीच असेल, एलिमेंटरी खूप बेसिक आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, एलिमेंटरी रो 1 0 3 0 हे तर काय चेंज नाही होणार, 0 पण सेम राहील। हा हा बघा, आता 2 काय बोललो मी, R3 2 R1, 2 2 0, 3 काहीच नाही, 3 0, -6, कारण की -2 करायचं आहे, -6, 1 0 × 2 म्हणजे 1 येईल, तर 3 3 R1 आहे, म्हणजे 3 3 R1 0, 0 0 0, 1 3 × 3 म्हणजे 1 -9, -8, 2 0, 2 0 × 3 तर 2 राहील। आता बघा, इथं तुम्हाला लक्षात असेल आपण डिटर्मिनंट 3x3 कसं कन्व्हेन्शनल मेथडनी काढायचो, की हा एक टर्म घ्यायचा, मग नंतर ह्याच्या करस्पॉन्डिंग जेवढे रो आहे ते रिलेट करायचं आणि त्याचा मायनर करायचा, हे 3x3 कन्व्हेन्शनल आहे। आणि मी सारूस रूल मी बोललो तेच प्रिफर करा तुम्ही, ते इझी पण आहे। 4x4 ते तर सारूस रूल नाही, कन्व्हेन्शनलीच करावं लागेल। फक्त मी काय बोललो, फर्स्ट A11 आहे तर तुम्हाला 1 आणायचाच आहे कसा पण, बाकी सगळे 0, जे खालचे जे एलिमेंट्स आहे सगळे 0 काढा बाय एलिमेंटरी रो अँड ट्रान्सफॉर्मेशन। पहिलं इथं 1 आणा, इंटरचेंजिंग रो काय पण करू शकता तुम्ही, जर पहिल्यापासूनच 1 असेल तर वेल अँड गुड, नसेल तर 1 आणा इथं आणि त्याचे खालचे एलिमेंट्स मग 0 करा। हे 0 केले मी एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशननी, मग हे 0 झाले, मग मॅक्सिमम हाच रो पकडून तुम्ही ह्याचा डिटर्मिनंट काढू शकता कसं, आता 1 × कन्व्हेन्शनल मेथड, आता 1 × मग हा त्याचं करस्पॉन्डिंग रो आहे कॉलम आहे, हे एलिमिनेट केलं तर कुठं डिटर्मिनंट कुठला डिटर्मिनंट राहील, हा वाला 1 2 ह्याचा मायनर, सॉरी 3 -6 1 0 -8 2, हा डिटर्मिनेटर हा डिटर्मिनंट राहील। आता हा पण करेल पण हा 0 × आता हा एक एलिमिनेट होईल आणि हा आहे 0 × हे राहतील मायनर, ह्याच्यात पण 0 × हा एक राहील, हा एक जाईल, हे राहतील मायनर, सेम फॉर दिस, हा एवढा वरचा मायनर राहील, पण हे 0 × आहे म्हणजे हे 0 पूर्ण हे नलिफाईज होऊन झाले, जे ह्याला जे मल्टिप्लिकेशन असेल, कारण की 0 कोण पण ते तर माहीतच असेल, म्हणजे नलिफाय होऊन जाईल। मग नंतर तुमचं राहिलं काय, हा 1, मग 1 संगती जेवढं करस्पॉन्डिंग मायनर आहे त्याचा तो तुम्ही डिटर्मिनंट काढा। आता ह्याचा डिटर्मिनंट काय इझी आहे, आता 1 × ते बाहेर, हा मायनस लक्षात ठेवा कारण की आपण इंटरचेंज केले रो, -1 हा 1 मग हे डायरेक्ट आपण नॉर्मल वेने पण तुम्ही सॉल्व करू शकता, 1 × -12 -8 +8 -2 × 3 2 6 -0 +3 × -24 हे 0 येईल, हे झालं, तर हे किती येईल, -1 -12 -4 -12 आणि हे मायनस किती येईल ह्याच्यात, 72। मग हे सगळ्यांचं तुम्ही ॲडिशन केलं तर किती होईल, -12 16 आणि किती 88 येईल, 16 येईल, 16 +72 किती येईल, 88, आणि हा मायनसमध्ये जाईल पण हा बाहेर मायनसच आहे म्हणून हा प्लस राहील, ह्याचा डिटर्मिनंट। बघा किती इझी वेमध्ये तुम्ही बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनच 4x4 डिटर्मिनंट काढू शकता, असेच मेथड फॉलो करा, नेटवर तुम्हाला खूप भेटतील, असं करा हे ते, पण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्म खूप इझी आहे। फक्त लक्षात काय मी बोललो, फर्स्ट A11 करा, कसं पण 1 करा ते बाय इंटरचेंजिंग रो और इंटरचेंजिंग कॉलम, पण नेगेटिव्ह साईन विसरू नका टाकल्यानंतर, मग ते झालं, मग बाय मग त्याचे खालचे एलिमेंट 0 करण्याचा प्रयत्न करा, हा 1 झालं तर त्याचे खालचे एलिमेंट्स म्हणजे जे ते 0 ॲटोमॅटिकली होऊन जाईल बाय एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन। मग ते झालं तर मग सोपंच आहे पुढं, मग बाय कन्व्हेन्शनल मेथडनी तुम्ही 3x3 तुम्हाला 3x3 येतच आहे, 3x3 फॉर्ममध्ये येऊन जाईल हा मॅट्रिक्स 4x4, मग तुम्ही आरामशीर त्याचा डिटर्मिनंट काढू शकता। चला आपण एक दुसरा सम बघूया, तर ठीक आहे, आपण हा सम मी तुम्हाला नोट डाऊन केला आहे, हा बघूया काय दिलं आहे, ANBR 3x3 मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, म्हणजे ऑर्डर्स रो आणि कॉलम सेम आहे, सच दॅट डिटर्मिनंट ऑफ A² B³
क्यूब आहे, नीट नोट डाऊन करा. ए डिटर्मिनंट ऑफ काय, ए स्क्वेअर बी क्यूब इज इक्वल टू 108 आणि डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब बी स्क्वेअर इज इक्वल टू 72. मग फाईंड काय डिटर्मिनंट ऑफ 2A अँड डिटर्मिनंट ऑफ बी इनवर्स. बी इनवर्स डिटर्मिनंट कसं इनवर्स कसं काढायचं तुम्हाला मी सांगितलं. डिटर्मिनंटमध्ये बीचं दिलं असेल तर त्याला 1/ डिटर्मिनंट ऑफ बी जर 2 असेल किंवा 4 असेल तर 1/4 त्याचं डिटर्मिनंट ऑफ बी इनवर्स असेल. तर हे कसं सॉल्व करायचं, पहिलं आपल्याला काय दिलं आहे, जे दिले त्याला सिम्प्लिफाय करा. आता डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर बी क्यूब दिलं आहे, मग आपण ह्याला आपण कसं लिहू शकतो डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर बी क्यूबला किती दिलं आहे 108. मग हे सिम्प्लिफाय केलं तर डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बी, डिटर्मिनंट ऑफ ए बीला तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए बी असं लिहू शकता. तर तेच हे महिला कसं लिहू शकतो डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर इंटू डिटर्मिनंट ऑफ बी क्यूब. हे झालं 108. ते झालं. आता एक मी प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली ना ॲक्च्युली, ह्याच्यामध्ये तर नोट डाऊन तुम्ही करू शकता. इकडं एक प्रॉपर्टी डिटर्मिनंटची तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता की डिटर्मिनंट ऑफ, म्हणजे समजा डिटर्मिनंट ऑफ ए रेश टू एन असेल, काय पण तुम्हाला तुम्हाला विचारलं असेल डिटर्मिनंट ऑफ ए रेश टू एन, म्हणजे समजा ए दिलं आहे तुम्हाला 1, 2, 3 काय पण एलिमेंट 3/3चं, मग त्याचं ए डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर किती येईल, मग डिटर्मिनंट ऑफ ए रेश टू एन म्हणजे ए रेश टू स्क्वेअर, मग ते काय येईल डिटर्मिनंट ऑफ ए त्याचा होल रेश टू एन. ही एक प्रॉपर्टी आहे इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये सॉल्व करायला तुम्हाला काम येईल. मी ॲक्च्युली लिहिली नाही प्रॉपर्टीजमध्ये, तरी पण ठीक आहे, ह्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी तुमची काम येईल. तर ह्याच्यात काय मी बोललेलो की डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअरला तुम्ही काय करू शकता, मग डिटर्मिनंट ऑफ ए द होल स्क्वेअर ह्या प्रॉपर्टीनुसार डिटर्मिनंट ऑफ ए रेश टू एन, डिटर्मिनंट ऑफ एलाच तुम्ही जी पॉवर आहे 2, 3 ह्याच्यानी करू शकता. ते डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअरला तुम्ही काय डिटर्मिनंट ऑफ ए द होल रेश टू स्क्वेअर, सेम फॉर दिस डिटर्मिनंट ऑफ बी होल क्यूब 108 झालं. आता ही तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर सेम हे जसं सिम्प्लिफाय केलं तेच तसंच हे जे पण करा, डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब बी स्क्वेअर इज इक्वल टू 72. मग ह्याचं डिटर्मिनंट काय येईल सिम्प्लिफाय केल्यावर, डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब इंटू डिटर्मिनंट ऑफ बी बी स्क्वेअर इज इक्वल टू 72. मग तेच ह्या प्रॉपर्टीनुसार ह्याचं पण काय येईल, डिटर्मिनंट ऑफ ए द होल क्यूब इंटू डिटर्मिनंट ऑफ बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू 72. हा इक्वेशन 1 राहील, हा इक्वेशन 2 राहील तुमचा. तर इक्वेशन 1 आणि 2 ला जर डिवाईड केलं तुम्ही, आता मी इथं थोडं हे झालं आहे तुम्हाला मी इथं लिहून देतो. इक्वेशन 1 काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए द होल स्क्वेअर इन टू डिटर्मिनंट ऑफ बी होल क्यूब, हा इक्वेशन 1 आहे 108. आणि हा डिटर्मिनंट ऑफ ए होल क्यूब इंटू डिटर्मिनंट ऑफ बी होल स्क्वेअर 72 हा इक्वेशन 2 आहे. आता या दोन्ही इक्वेशनला डिवाईड करा, जर डिवाईड केलं ह्याला आणि ह्याला 1/2 ना, मग काय येईल आता बी क्यूबला ह्याला महा बी स्क्वेअर आहे महा कट होईल, हा वरती डिटर्मिनंट ऑफ बी राहील, डिटर्मिनंट ऑफ बी राहील आणि खाली डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर हा जर एक राहील ए स्क्वेअर इंटू ए डिटर्मिनंट ऑफ ए राहील इथं. आणि 108 डिवायडेड बाय 108 डिवायडेड बाय 72चा आन्सर काय 3/2 करू शकता. हे खूप इझी आहे, बेसिक आहे. तर हे झालं, तुम्हाला एक रिलेशन भेटलं डिटर्मिनंट ऑफ ए आणि बी, डिटर्मिनंट ऑफ ए आणि बीमध्ये काय आहे ते रिलेशन इथं मी लिहितो. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू 3/2 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए, हा तुम्हाला रिलेशन भेटला ए डिटर्मिनंट ऑफ ए आणि बीमध्ये. तर हा ह्या रिलेशन थ्रू तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए किंवा बी दोन्हीपैकी एक काढू शकता. ते ह्याचं हा जो डिटर्मिनंट ऑफ बी आहे कुठला, डिटर्मिनंट ऑफ बी काय पण करू शकता, डिटर्मिनंट ऑफ एनी पण तुम्ही सिम्प्लिफाय करून काय पण करू शकता इथं. आता डिटर्मिनंट ऑफ ए करायचं असेल तर 2/3 येईल, मी बीनी केले तुमच्यावर येते तुम्ही काय जे तुम्हाला इझी वाटेल तसं. आता हा जो डिटर्मिनंट ऑफ बी आहे तो इक्वेशन 2 टाका, तर काय येईल फुट डिटर्मिनंट ऑफ बी इन इक्वेशन 2 1 नाही, मग काय येईल डिटर्मिनंट ऑफ ए
क्यूब है इथं, डिटर्मिनेंट ऑफ बी ला काय बोललो 3/2 इंटू डिटर्मिनेंट ऑफ ए द होल स्क्वेअर ए अन इज इक्वल टू 72. मग हे झालं, मग डिटर्मिनेंट ऑफ ए क्यूब, डिटर्मिनेंट ऑफ ए द होल क्यूब आणि हे जर काय येईल डिटर्मिनेंट ऑफ ए स्क्वेअर, आतमध्ये टाका तुम्ही डिटर्मिनेंट ऑफ ए स्क्वेअर, सॉरी होल स्क्वेअर, आणि हे जर 3 स्क्वेअर काय केलं 9/4 इज इक्वल टू 72. मग डिटर्मिनेंट ऑफ ए रेश टू 5 इज इक्वल टू हे 4 इथं गेल्यावर द किती 9 1 9 8 4 8 4 32. 32 आपण काय लिहू शकतो 2 रेश टू 5. मग डिटर्मिनेंट ऑफ ए रेश टू 5 इज इक्वल टू 2 रेश टू 5. टू मग हे दोघांचं पॉवर सेम आहे, मग जे बेस आहे ते सेम राहतील. मग याचं पॉवर जर कट झाले तर डिटर्मिनेंट ऑफ ए किती येईल, याच्यानी 2. हा तुम्हाला डिटर्मिनेंट ऑफ ए भेटला, तर डिटर्मिनेंट ऑफ ए भेटला तर डिटर्मिनेंट ऑफ बी इझिली भेटेल. मग डिटर्मिनेंट ऑफ बी काय येईल, जर इथं ही व्हॅल्यू टाकली तर एची, तर डिटर्मिनेंट ऑफ बी इज इक्वल टू 3/2 इंटू 2. किती येईल डिटर्मिनेंट ऑफ बी, 3/2 इंटू ॲक्च्युली हां चालेल बरोबर आहे, 3/2 इंटू 2. डिटर्मिनेंट ऑफ बी किती येईल 3. डिटर्मिनेंट ऑफ बी 3 आलं. आता इथं काय विचारलेलं आपल्याला, डिटर्मिनेंट ऑफ 2a. आता डिटर्मिनेंट ऑफ 2a किती येईल, तर ते झालं डिटर्मिनेंट ऑफ 2a म्हणजे आता 3/3 मॅट्रिक्स आहे, म्हणजे तो फर्स्ट प्रॉपर्टी मी बोललो के रेश टू एनची प्रॉपर्टी लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे, तीच इथं रोलमध्ये येईल. 2 रेश टू a काय ऑर्डर 3/3, म्हणजे 2³ इंटू डिटर्मिनेंट ऑफ ए, मग 2³ इंटू डिटर्मिनेंट ऑफ ए किती येईल 2, 8 इंटू 16, म्हणजे 8 इंटू 2 याचं काय येईल 16. आणि डिटर्मिनेंट ऑफ बी 3 आहे, मी प्रॉपर्टीमध्ये पण सांगितलेलं की डिटर्मिनेंट ऑफ बी जर असेल 3, मग डिटर्मिनेंट ऑफ बी इनवर्स काय येईल त्याचं 1/3. हे तुमचे आन्सर्स असेल, डिटर्मिनेंट ऑफ 2a इज इक्वल टू 16, डिटर्मिनेंट ऑफ बी इनवर्स इज इक्वल टू 1/3. आय होप तुम्हाला हे समजलंच असेल, समजलं नाही तर वापस बघा, ॲक्च्युली खूप इझी आहे, काय नाही, फक्त तुम्हाला जे प्रॉपर्टीज मी सांगितलेले ते प्रॉपर्टीजवर मी हे सम तुम्हाला प्रॉपर्टीजवरच आहे हा पूर्ण सम, काय नाही खूप इझी आहे, फक्त तुम्हाला हे जे दिलं आहे पहिल्या सिम्प्लिफाय करून जसे जे प्रॉपर्टी आहे ते फक्त ही स्टेप डिवाईडची स्टेप लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला इथून फक्त डिवाईड करा, ए आणि बीमध्ये रिलेशन काढा, बीचा डिटर्मिनंट पुट करा, कुठं पण पुट करू शकता, मी बी 72 इझी वाटलं म्हणून मी 2 केलं, तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए भेटूनच जाईल, त्याच्या थ्रू तुम्ही बी काढू शकता, मग क्वेश्चन आहे तो इझीच होऊन जाईल फुल, ए आणि बी जर भेटलं तर. ठीक आहे, आपण मग आता रँक किंवा ह्याच्यावर क्वेश्चन्स अजून बघूया आपण, मी तुम्हाला होमवर्क देईल वाटलंच तर, आपण ह्याच्यानंतर रँक बघूया, रँक ऑफ मॅट्रिक्स. तुम्ही तो सम बघितलाच असेल डिटर्मिनंटचा, आय होप तुम्हाला समजलाच असेल तो सम. आता काय, मी इथे इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहिले आहे मॅट्रिक्स रिलेटेड, ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करण्यामध्ये तुम्हाला हेल्प करेल, काय नाही तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे तसंच समजू शकता तुम्ही. मी पहिलं काय लिहिलं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए, कुठली पण आयडेंटिटी मॅट्रिक्सला कुठल्या मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय केलं रिअल मॅट्रिक्सनी या किंवा कुठली पण, तर तो गिवन मॅट्रिक्स असेल, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कुठल्या पण आणि दुसरी काय लिहिले, कुठल्या पण नल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तो रिझल्टंट मॅट्रिक्स नल मॅट्रिक्स असेल, कुठल्या पण मॅट्रिक्सला जर नल मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं. तिसरी प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे, ही मल्टिप्लिकेशनमध्ये येते, मी ॲक्च्युली तिथं लिहिली नाही, ठीक आहे. इथं तुम्ही बघा की बी प्लस सीला तुम्ही केलं, 3 मॅट्रिक्स आहे ए बी सी, जर बी प्लस सी केलं एक मॅट्रिक्स भेटला तो, आणि इंटू ए केलं, मग त्याचा रिझल्टंट काय येईल ए बी, म्हणजे तुम्हाला हे जर विचारलं असेल तर त्याचं तुम्ही काय करू शकता की ए बी आणि ए सीला मल्टिप्लाय करू शकता, मग त्या दोघांचं ॲडिशन करून तुम्ही हा मॅट्रिक्स काढू शकता. ह्या असं डायरेक्ट नका काढू, पहिलं असं तुम्ही डायरेक्ट काढलं तर आन्सर रॉंग येईल, असं जर विचारलं क्वेश्चनमध्ये तर ए बी काढा पहिला, मग ए सी काढा, मग दोघांचं मॅट्रिक्सचं जे भेटेल त्यांचं ॲडिशन करा, तेच तुमचं ए इंटू बी प्लस सी येईल.
त्याचा ट्रान्सपोजची पण एक प्रॉपर्टी आहे, इम्पॉर्टंट आहे. ए प्लस बी ट्रान्सपोज विचारलं तर ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज इंडिव्हिज्युअल ट्रान्सपोज लाईल. इन्वर्सला पण इन्वर्स आणि ट्रान्सपोजची इथं एक सेम प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन जर विचारलं ए बी इन्वर्स आणि ए बी ट्रान्सपोज, तर हे गेटमध्ये ॲक्च्युली खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे खूप. तर मी इम्पॉर्टंट लिहितो कारण की गेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हे क्वेश्चन आलेले. ए बी इन्वर्स विचारलं तर त्याचं रिझल्टंट काय येईल, एज अ रिवर्स बी इन्वर्स इंटू ए इन्वर्स. तसं सेम केस आहे ट्रान्सपोजसाठी. ए बी ट्रान्सपोज विचार त्याचं रिझल्टंट मॅट्रिक्स काय येईल, बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. हे फक्त लक्षात ठेवा, याच्यावर गेटचे क्वेश्चन्स खूप आहे, तुम्ही इझिली वेनी सॉल्व करू शकता जर ही प्रॉपर्टी लक्षात असेल तर. आणि ए इंटू ए इन्वर्स आणि ए इन्वर्स इंटू ए तर आयडेंटिटी मॅट्रिक्स हे तुम्हाला माहितीच असेल. आणि स्केलरला ट्रान्सपोज तर लागत नाही आणि ही एक आठवी प्रॉपर्टी आहे. सेम इन्वर्सला पण लागत नाही. आता ही काय लिहिले मी दुसरी प्रॉपर्टी, ए बी इज इक्वल टू ए सी, मग दिस लीड्स टू बी इज इक्वल टू सी. केव्हा असेल, जेव्हा ए नॉन सिंग्युलर असेल. मी ही प्रॉपर्टी थोडी हे सगळं रटून जातात ॲक्च्युली, हे जे मागचं कन्सेप्ट कोणाला माहीत नसेल. ॲक्च्युली बघा, आता ए बी इज इक्वल टू ए सी आणि ए नॉन सिंग्युलरमध्ये ए इन्वर्स ॲक्झिस्ट असेल, हे तुम्हाला मी सांगितलं आहे. नॉन सिंग्युलरमध्ये ए इन्वर्स एक्झिस्ट असतो. मग दोघांकडं ए इन्वर्स ने मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला. जर ए इन्वर्स ॲक्झिस्टच आहे तर दोन्ही साईडला करा. आता बघा, ए इंटू ए इन्वर्स ही प्रॉपर्टी लावा आय इंटू बी, ए इंटू ए इन्वर्स सेम आय इंटू सी. एनी मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स गिव दॅट मॅट्रिक्स. पहिली प्रॉपर्टी बी इज इक्वल टू सी एज अ रिझल्टंट. हा रिझल्ट इथून आला कारण की नॉन सिंग्युलर आहे म्हणून ए इन्वर्स ॲक्झिस्ट राहील, तुम्हाला माहितीच असेल. आणि ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स डिटर्मिनंट त्याचं विचारलं. ॲडजॉईंट मी सांगितलंच का असतं कोफॅक्टरचा ट्रान्सफर. तर डिटर्मिनंट त्याचं विचारलं ॲडजॉईंट, तर जर गिवन मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट तुम्ही काढलं तर रेस टू एन मायनस वन हे कुठून आलं हे सांगतो ॲक्च्युली. हे बघा, इथून तुम्ही जर डिटर्मिनंट ऑफ ए काय, सॉरी ए इन्वर्स का असतो तुमचा ॲडजॉईंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए, बरोबर हे डिटर्मिनंट ऑफ ए ॲडजॉईंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट. आता हे इथं मल्टिप्लाय करा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ए ॲडजॉईंट ऑफ ए हे झालं. तर दोन्ही साईडला ए एनी मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला. ॲक्च्युली इथून मी लिहितो, दोन्ही साईडला ए एनी मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं ए इंटू ए इन्वर्स, ॲक्च्युली इथं लिहिलं बाय ठीक आहे, ए इंटू ए इन्वर्स आय असतो, मग आय इंटू डिटर्मिनंट ऑफ ए ॲडजॉईंट ऑफ कुठला ए इंटू हां ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. आता बघा, आता दोन्ही साईडला डिटर्मिनंट घ्या. इथं मी करतो कंटिन्यू. दोन्ही साईडला जर तुम्ही डिटर्मिनंट घेतलं आणि ह्याला पण ए इंटू ॲडजॉईंट ऑफ एला तुम्ही डिटर्मिनंट घेतलं. आता एक डिटर्मिनंटची प्रॉपर्टी होती डिटर्मिनंट ऑफ के इंटू ए, हा तर आता के ह्याला समजा कारण की डिटर्मिनंट एक नंबरच असतो, एक स्केलर असतो, ह्याला के समजा. मग आणि हा गिवन मॅट्रिक्सची ऑर्डर काय नाही म्हणून आयडेंटिटी मॅट्रिक्सची ऑर्डर एन समजा. आता मी काय सांगितलेलं की आता ती प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात असेल का नाही, मी इथं लिहितो डिटर्मिनंट ऑफ के रेश इंटू ए इज इक्वल टू के रेश टू एन इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. आणि एन काय ह्याची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स एची. आता सेम इथंच हा एक मॅट्रिक्स आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे एक स्केलरच झाला तो एक प्रकारे कारण की डिटर्मिनंट ऑफ ए एक नंबरच भेटतो. मग त्याला इंटू हे केलं मग ही प्रॉपर्टी तुम्ही लावू शकता की इथं काय झालं डिटर्मिनंट ऑफ ए आणि ए काय झालं आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग ह्याचा रिझल्टंट काय येईल, आता मग डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे के केच्या जागी डिटर्मिनंट ऑफ ए अँड रेश टू एन इंटू डिटर्मिनंट ऑफ आय. आणि सेम आता डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बीचं मी लिहिलेलं डिटर्मिनंट ऑफ ए इंटू बीचं प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ बी मागच्या लेक्चरमध्ये. तर ह्याच्या प्रॉपर्टीनुसार ह्याचं काय येईल डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स कधी पण वन असतं, मग हे वन झालं मग हा डिटर्मिनंट इथं खाली येईल असं होऊन जाईल. येस, ही सिस्टम होऊन जाईल थोडी डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए. आता हा इन वरती गेलं तर इथं काय येईल फायनल आन्सर तुमचा डिटर्मिनंट ऑफ ए रेश टू एन मायनस वन
ॲडजॉईंट ऑफ ए. हे असं सॉल्व्ह झालं हा क्वेश्चन. हे आय होप तुम्हाला समजलं असेल. जरी नाही समजलं असेल तर ही प्रॉपर्टी तुम्ही लक्षातच ठेवा, कारण की याच्यामध्ये खूप क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे ही आणि ही दोन्ही खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. दुसरी काय प्रॉपर्टी? डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट इन टू ॲडजॉईंट ऑफ ए हेज अ डिटर्मिनंट, तेच आहे एन मायनस वनला होल स्क्वेअर करायचं. फक्त एवढंच ही प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा तुम्ही ह्या सगळ्या प्रॉपर्टी. आता मी ॲप्लिकेशन आहे काही एरिया ऑफ ट्रँगल डिटर्मिनंटचं ॲप्लिकेशन, कसं एरिया ऑफ ट्रँगलमध्ये हेल्प करतं डिटर्मिनंट आपल्याला काय नाही. जर तुम्हाला क्वेश्चन दिलं असेल, आय थिंक हा गेटचा क्वेश्चन आहे एक, मी पण दुसरा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायला दिला. हे सगळे होमवर्क आहे, मी सांगतो तुम्हाला. आता ॲप्लिकेशन पहिलं पाहूया. ॲप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंटमध्ये पहिला एरिया ऑफ ट्रँगल जर तुम्हाला विचारला, तुमचे व्हर्टायसेस दिले असेल एक्स वन एक्स टू एक्स थ्री ट्रँगलचे तीन व्हर्टायसेस, तर मग त्याचा एरिया ऑफ ट्रँगल व्हर्टायसेस देऊन तुम्हाला एरिया ऑफ ट्रँगल विचारला तर ते कसं फाईंड करायचं? डिटर्मिनंट हाफ इंटू डिटर्मिनंट ऑफ एक्स वन एक्स टू एक्स थ्री वाय वन वाय टू वाय थ्री वन वन वन, हे वन ॲक्च्युली वन वन वन, अशा प्रकारे तुम्ही डिटर्मिनंट एरिया ऑफ ट्रँगल काढू शकता विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट. हे ॲप्लिकेशनमध्ये येतं. अजून खूप काय ॲप्लिकेशन आहे पॅरलोग्रामचे, पण तुम्हाला ते सगळे इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एरिया ऑफ ट्रँगलच इम्पॉर्टंट आहे. एरिया ऑफ ट्रँगल जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं फाईंड करू शकता. एक क्वेश्चन पण आहे तर तुम्ही सॉल्व करू शकता. हाच फॉर्म्युला टाका, ॲक्च्युली त्यात ऑप्शन रॉंग आहे मेडिजीच्या बुकमध्ये, पण ठीक आहे तुम्ही हे करू शकता. त्याच्या ऑप्शनमध्ये थोडं मिस्टेक आहे, पण हा फॉर्म्युला तुम्ही, हा फॉर्म्युला जर तुम्हाला लक्षात असेल ना तर कुठलं व्हर्टायसेस दिलं असेल डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करायचे, त्या डिटर्मिनंट काढायचं इंटू हाफ, लक्षात ठेवा इंटू हाफ तुम्हाला अँडला करायचं आहे. हे विसरून जातात स्टुडंट्स, म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे हा फॉर्म्युला इंटू हाफ, लक्षात ठेवा. आता हे तीन सम दिले मी, तुम्ही स्वतः ट्राय करा आणि पुढच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही हे जे आन्सर्स सांगा. मी पुढच्या लेक्चरला हे तिन्ही पण घेणार लेक्चर चालू व्हायच्या आधी. लेक्चर चालू झाला तर मी आधी हे तीन सम घेणार, मग पुढचं डिस्कस करू. तर काय दिलं आहे? एरिया ऑफ ट्रँगल दिलं आहे, त्याचे व्हर्टायसेस दिले, मग तुम्हाला एरिया ऑफ ट्रँगल सॉरी फाईंड करायचं आहे, त्याचे व्हर्टायसेस दिले, मग ह्या फॉर्म्युला तुम्ही आरामशी करू शकता. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोला कुठलं ह्याचं कुठले ऑप्शन आहे. आणि सेम ह्याचं एक मी ट्रेसवर दिला, ट्रेस तुम्हाला माहीतच असेल पहिल्या लेक्चर का दुसऱ्या लेक्चरला मी आठवत नाही हे डिस्कस केलेला, तुम्हाला तुम्ही बघितलं असेल. ते खूप इझी आहे, ह्याचं पण एन काढायचं आहे ॲक्च्युली. तुम्ही इथं हे पण सॉल्व करा स्वतः. आणि एक ही आत्ताच प्रॉपर्टी मी सांगितलेली इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये, थ्री बाय थ्री मॅट्रिक्स दिले सच दॅट डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू थ्री, आणि डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए किती होईल, हे ऑप्शन्स आहे. तुम्ही हे तिघांचे ऑप्शन्स, तिघांचे आन्सर कमेंटमध्ये हे करा, आपण हे पुढच्या लेक्चरला पण डिस्कस करू डिटेलमध्ये. पण तुम्ही हे स्वतः पण ट्राय करा, इझी आहे खूप, तुम्हाला स्वतःला येईल. आता आपण बघूया रँक ऑफ मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स बघणार होतो. रँक ऑफ मॅट्रिक्समध्ये मी काय इम्पॉर्टंट पॉईंट्स मला लिहून दिले, त्याचे डेफिनेशन्स आणि त्याचे प्रॉपर्टीज एक बाय एक समजावतो मी. ॲक्च्युली रँक ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला डेफिनेशन विचारू शकतात ऑब्जेक्टिवमध्ये, ऑर्डर आर प्लस आर, म्हणजे ऑब्जेक्टिव आपण क्वेश्चन्स घेऊया तेव्हा मी सांगेल. तर मी काय लिहिलं पहिलं डेफिनेशन, डिफाईन द लार्जेस्ट नॉन झिरो मायनर ऑफ ए गिवन मॅट्रिक्स. मायनर तुम्हाला माहीतच असेल, एक गिवन मॅट्रिक्स असेल थ्री बाय फोरचा. आता समजा इथंच मी सांगतो एक्झाम्पल, थ्री बाय फोरचा मॅट्रिक्स असेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट सेवन नाईन, माझं ऑर्डर काय झालं थ्री बाय फोर. माझं लार्जेस्ट मायनर किती झालं? हा वाला मायनर ह्याचा काय थ्री बाय थ्रीचा मॅट्रिक्स झाला ह्याचा मायनर हा एक. म्हणजे तुम्ही समजा की एक लार्जेस्ट नॉन झिरो मायनर असेल, नॉन झिरो मायनर मी बोललो, झिरो मायनर नाही, म्हणजे त्या मायनरची तुम्ही डिटर्मिनंट काढलं. हे डिटर्मिनंटला आहे सगळं, हे तीन जे आहे फाईलचे डेफिनेशन्स, ह्याचं डिटर्मिनंट जर काढलं तर तो नॉन झिरो आला पाहिजे. तरच तो नॉन झिरो जर आला मग तो त्या ऑर्डरचा मॅट्रिक्स, समजा मायनर थ्री बाय थ्री आहे, समजा तो नॉन झिरो आला मग त्या ऑर्डर थ्री बाय थ्रीचा तोच रँक असेल. समजा ह्याचं मायनर, आता मी ही प्रॉपर्टी ह्याच्यात लिहिली आहे मी, आता ह्याच्यात थ्री आणि इंटू फोर, मग ह्याच्यात मिनिमम जो असेल तोच रँक असेल, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू थ्री असेल रँक ह्याचा. जर ह्याच्यात आता एक मायनर आपण काढू ह्याचा, तर वन टू थ्री फोर वन टू वन फाय से नाईन टू सिक्स एट थ्री सेवन सेवन, हा जर मायनर घेतला तर हे नॉन झिरो आलं. जर ह्याचा नॉन झिरो आला हा मायनरचा डिटर्मिनंट,
तर ह्याची रँक काय असेल, 3 असेल. जर इक्वल टू 0 असला तर रँक काय येईल, अजून मग एक 2x2 घ्यायचा, त्याचं बघायचं. रँक मग 2 येईल, मग 2x2 मॅनर घ्यायचा ह्याच्यात, 1, 5, 2, 2, 6, 3 असे अरेंजमेंट करायचे. तर ते पण नॉन झिरो आलं तर मग ह्याची रँक येईल 1, कारण की या प्रॉपर्टीनुसार ह्याचा रँक असू शकतो 3 किंवा 2 किंवा 1. 0 तर फक्त एकच मॅट्रिक्सला असतो, तो नल मॅट्रिक्स, मी सांगितलेलं तुम्हाला. पण तर असं एक डेफिनेशन आहे, पहिला मिनिंग तुम्हाला ऑब्जेक्टिव्हने कळलं, सॉरी क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण तेव्हा कळलं आहे सगळ्यांचे डेफिनेशन. आणि टेस्ट तेच, ॲटलिस्ट 1 नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर आर, म्हणजे जे नॉन झिरो मायनर असेल त्या त्याची जी ऑर्डर असेल तीच त्याची रँक असेल. म्हणजे हे जर ह्याचं फॉर्ममध्ये मी थोडं इथं इलॅबरेट केलं आहे या डेफिनेशनला तुम्हाला. म्हणजे हे समजा 4 3x3 मॅट्रिक्स असेल, समजा एक्झाम्पल मी घेतलं, समजलं 3x3 मॅट्रिक्स, 1, 2, -1, 2, 4, -6, 0, 0, -8. त्याचा डिटर्मिनंट काय आला, तर नंबर ऑफ झिरोज मी बोललो जिथं मॅक्सिमम तिथंच घ्या. त्याचं येईल -8 × 4 - 4, याचा डिटर्मिनंट 0 येईल. तर आता हा मायनर, लार्जेस्ट मायनर ह्याचा कुठला आहे, हा 3x3 ऑर्डर, म्हणजे एकच हा पूर्ण एक मायनरच आहे. म्हणजे एक प्रकारे हा मॅट्रिक्सच आहे एक 3x3 लार्जेस्ट ऑर्डर कुठली आहे, 3x3. याचा रँक 3 असेल किंवा 2 असेल किंवा 1 असेल. आता 3चं तर नाही आलं, तर मी काय बोललो 2x2 मायनर बघूया ह्याच्यानंतर. मग बघा आता 2x2 हे मी सांगतो तुम्हाला, हे आणि हे समनी रिलेट होईल हे तिन्ही डेफिनेशन, म्हणून मी तुम्हाला सम थ्रू समजवतो हे डेफिनेशन. आता ह्याचा डिटर्मिनंट 0 आला, ह्याचा डिटर्मिनंट 0 आला, मग समजा ह्याचा रँक किती, 3 तर येणार नाही कारण की मी लिहिलेलो की नॉन झिरो मायनर पाहिजे, पण हे 0 आलं. आता ह्या 2x2 मायनर घेऊया एक, 1, 2, 2, 4, हा मायनर नॉन झिरो येतो आहे का नाही बघूया. 4, -4, 0, अजून एक बघूया 2, -1, 4, -6, 6, 12, -4, +4, हां हे बघा इथं -8 आला, हा नॉन झिरो आला. म्हणजे ॲटलिस्ट 1 0 नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर आर, म्हणजे हा एक नॉन झिरो मायनर आहे. मग ह्याचा रँक हा किती ऑर्डरचा आहे, 2x2, ज्याची जी ऑर्डर आहे तीच त्याचा रँक असेल. मग ह्याचा रँक काय या गिवन मॅट्रिक्सचा, रँक मी रोनी डिनोट करतो आहे 2. आणि थर्ड बघा आता डेफिनेशन, एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर हायर दॅन आर इज 0. आता हेच बघा, हा थर्ड पॉईंट इथं रिफर करा. आता हे जी मायनर 2x2 किती आलं आहे, 2x2 मायनर नॉन झिरो आलं आहे. आता आणि तोच तुझा रँक असेल, मी इथं बोललेलो. आता 2x2 ऑर्डर, म्हणजे त्याचा हायर ऑर्डर किती, 3x3 एकच आहे ना, 3x3 पॉसिबल आहे 2x2 नंतर, म्हणजे ह्या मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्समध्ये. मग त्याचा मायनर 0 येईल, बघा त्याचा मायनर, म्हणजे त्याची डिटर्मिनंट 0 आली ना, तेच आहे मिनिंग आहे. एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर हायर दॅन आर, म्हणजे हायर दॅन 2 इज 0. म्हणजे इथं गिवन मॅट्रिक्स जर आर आहे, गिवन मॅट्रिक्सचा रँक जर 2 आहे, जर आणि तो किती 2x2 मायनरने आला आहे, मग तो 3x3 मॅट्रिक्स त्याचा मायनर ते 0 असलं पाहिजे. हे थर्ड मॅट्रिक्सचं डेफिनेशन आहे. आय होप हे 3 मॅट्रिक्स तुम्हाला क्वेश्चन सॉल्वमध्येच इम्पॉर्टंट आहे डेफिनेशन, ते मी तुम्हाला समजवलेच आहे. क्वेश्चनमध्ये तुम्हाला एवढं काय डेफिनेशन हे नाही, फक्त क्वेश्चनमध्ये येऊ शकतं की जेव्हा एव्हरी मायनर, जेव्हा तुमचा रँक आर असेल तर आर प्लस वन ऑर्डरचा रँक किती असेल, सॉरी त्याचा मायनर काय असेल, 0 असेल, नॉन झिरो असेल, तर तसं एक म्हणून मी लिहून दिले हे पॉईंट्स. तर चौथा काय, हे येऊ शकते हिरो मॅक्सिमम डिफाईन एज मॅक्सिमम नंबर ऑफ लिनियरली इंडिपेंडेंट रो अँड कॉलम वेक्टर, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि रँक ऑफ मॅट्रिक्स आपण हे 3x4 मॅट्रिक्स असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर रो इक्लॉन फॉर्मने करतो, मग त्याला अप्पर ट्रँग्युलरमध्ये फॉर्म करतो. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स रो इक्लॉन फॉर्म पण बोलतात त्याला, त्याच्यामध्ये आपण फॉर्म करतो. आता काही प्रॉपर्टीज आहे मॅट्रायसेसची, पहिली प्रॉपर्टी बघूया. हे तर मी तुम्हाला समजवलं आहे, जेव्हा रँक 3 A × B असेल तर त्याचं मिनिमम जो नंबर असेल तोच त्याचा लेस देन ऑर इक्वल टू त्याचा रँक असेल गिवन मॅट्रिक्सचा. हे पण इम्पॉर्टंट आहे, रँक ऑफ A + B लेस देन इक्वल टू रँक ऑफ A + रँक ऑफ B. A - B मध्ये ग्रेटर दॅन आहे, हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्यूज होईल तुम्ही. A - B मध्ये ग्रेटर दॅन रँक ऑफ A - रँक ऑफ B. आणि ट्रान्सपोज जरी घेतला तर रँक चेंजेस होणार नाही, सेमच राहील. आणि मी हे तर बोललेलोच आहे, रँक ऑफ नल मॅट्रिक्स इज ऑलवेज 0. हे काही प्रॉपर्टी आहे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ह्याच्यानंतर ही आहे, हे दोनच इम्पॉर्टंट आहे.
एग्जाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सहावी काय रँक ऑफ डायगनल स्केलर आयडेंटिटी मॅट्रिक्स. सगळ्यांचे रँक काय असतात जे डायगनल एलिमेंट्समध्ये नॉन झिरो एलिमेंट्स आहे तेच असतील. म्हणजे हे बघा ह्याचं जर आयडेंटिटी मॅट्रिक्स फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर ह्याचा रँक डायरेक्ट काय जे डायगनल एलिमेंट्समध्ये नॉन झिरो आहे ते त्याचा रँक येईल. किती येईल मग ह्याचा रँक? 3. डायरेक्ट असेच आयडेंटिटी स्केलरमध्ये पण हे नॉन झिरोज असतील. किती पण असू दे डायगनलमध्ये किती पण असू दे. आता तुम्हाला एक क्वेश्चन आलं, इफ आयडेंटिटी मॅट्रिक्स हॅज अ ऑर्डर 9 by 9 दॅन इट्स रँक इज. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे त्याचा ऑर्डर 9 by 9 आहे, सगळे डायगनल एलिमेंट्स 9 असेल, मग त्याचा रँक किती येईल? 9च येईल. कारण की इथं लिहिलं आहे की रँक ऑफ आयडेंटिटी डायगनल स्केलर असेल तर त्याचे जेवढे नॉन झिरो डायगनल एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये आणि आयडेंटिटीमध्ये तर सगळेच 1-1च असतात, सगळेच नॉन झिरो असतात. मग त्याची जी ऑर्डर आहे तीच त्याचं रँक येईल आयडेंटिटी मॅट्रिक्सच्या केसमध्ये. हा डायगनलमध्ये थोडं चेंजेस होऊ शकतात कधीकधी 1-0-0. स्केलरमध्ये पण स्केलरमध्ये तर सगळे सेमच लागतील. तुम्हाला मी सांगितलं टाईप्स ऑफ मॅट्रिक्समध्ये ते तुम्ही बघू शकता. लास्ट डेफिनेशन काय, इफ ऑल रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स आर आयडेंटिकल ऑर प्रपोर्शनल दॅन रँक इज ऑलवेज 1. म्हणजे तुमचं समजा ही सातवी प्रॉपर्टी मी इथं एक्सप्लेन करतो. समजा तुमचं सगळे एलिमेंट्स सेम असले तर तुम्ही ह्याचा डिटर्मिनंट काढा. ह्याचं 3 by 3 डिटर्मिनंट 0 येईल, 2 by 2 पण 0 येईल, राहिलं काय 1. तेच मी हे 3 केसनी मी इथून सांगतो आहे. 3 by 3 0 येईल, नाहीतर तुम्ही रो इक्लम फॉर्मने पण करू शकता. R2 - R1, R3 - R1 हे सगळे 0 होऊन जाईल. आणि मी लिहिलेलं की नंबर ऑफ नॉन झिरो रोज इन अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, म्हणजे नंबर ऑफ जे रो इक्लम फॉर्म आहे ना, जे खालचे जेवढे पण नॉन झिरोज रो असतील आता हे 0 होऊन जाईल. एकच नॉन झिरो जोच रँक ऑफ मॅट्रिक्स डिनोट करतो, हे तुम्ही करू शकता. ह्याचं आहे. आणि प्रपोशनल म्हणजे हे 1 2 1 2 3 2 4 6 3 6 9. आता हे याला प्रपोशनल आहे, हे याला प्रपोशनल आहे, मग तुम्ही ह्याच्या बेसिसवर ह्या दोघांना 0 करू शकता. मग ह्याचा रँक ह्या केसमध्ये पण किती येईल? 1 येईल. ह्या दोघांमध्ये रँक किती येईल? 1 ह्या दोन्ही केसमध्ये. मी इथं समजावलंच आहे तुम्हाला. म्हणून ही प्रॉपर्टी जर तुम्हाला कुठं दिसलं सेम मॅट्रिक्स आहे तर तिथं तुम्हाला त्याचा रँक डायरेक्ट 1 लिहून टाकायचा. म्हणजे सगळे एलिमेंट 0 असेल तर असं म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आलं तर. हे झालं रँक ऑफ मॅट्रिक्सचं, तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू दिलं आहे. फक्त हे तुम्हाला मी सम्स घेतलं ना तर तुम्हाला एकदम क्लिअर होईल. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण सम्स डिस्कस करू. या लेक्चरला आपण इथंच थांबूया. आता पुढच्या लेक्चरलाच आपण सम डिस्कस करू, नाही तर खूप तुम्ही हे होईल, मोठा होऊन जाईल खूप लेक्चर. तर ह्या लेक्चर आपण इथंच थांबूया. जर हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन जर असेल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा लेक्चर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ह्या लेक्चर्सचे बेनिफिट्स होईल. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. थँक्यू. जय हिंद.